देवा तुझा मी कुंभार कुंभार 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 देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर नासी पापाचे डोंगर देवा तुझा मी कुंभार कुंभार देवा तुझा मी कुंभार कुंभार देवा तुझा मी कुंभार ऐसा संतप्त हो जाती घड़े साधुची संगति घड़े साधुची संगति घड़े साधुची संगति देवा तुझा मी कुंभार कुंभार देवा तुझा मी कुंभार कुंभार देवा तुझा मी कुंभार विठ्ठला 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 आज भाकरी नाही खायची वय तुला आईच्या मांडीवर बसल्या बसल्या झोप लागली आहे तुला चांगलंय बाबा झोप झोप आम्हाला काय बाबा करता भाकरी बरोबर आहेत का आपण कोण मी पंढरपूरचा व्यापारी देवा पाटील तुमचा मला आमच्या कधी काय असतो ना असं होय बसा बसा बस गौरवांची विठ्ठल भक्ती अख्ख्या पंचक्रोशीत आहे बघा बरेच दिवसात पंढरपुरात येणं झालं नाही त्यांच होय येतीलच की वारीला इतक्यात अहो पण काय आहे इथलाच कामांचा उदक संपता संपत नाही बघा दिवाळी आली की पणत्या आहे सुगड्या आहे ते संपत नाही की डेऱ्यांचं काम आहे रांजण आहे काय ना काय काम लागलेलंच असतं बघा आता एकटा माणूस किती काम करणार सांगा मी बी या लेकराला सांभाळण्यात त्यांना हातभार लावू शकत नाही एकुलता एकच काय वय एकुलता एकच आहे काय नाव काय ठेवलंय अजून बारसं केलं नाही बघूया आता हे काय सांगतात ते झोपून येते त्याला विठ्ठला विठ्ठला पांडुरंग 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 गुरुबा काय करताय आम्ही तुमच्या पाया पडायचे हो असं काय करता देवा पाटील हो माझ्या पंढरीच्या विठू माऊलीच्या तिकडनं आलेले पाय ते विठ्ठलाचे पाय धुळे लागो माझे बर कशा आहेत आमच्या विठू माऊली वाट बघतायत आपली पांडुरंगाची इच्छा त्यांच्या मनात आलं तर दर्शन घडेलच पंढरीलाही येणं होईल बर पाटील कसं काय येणं केलं तेर ढोकीला ते राहिलंच नाही का होय यंदाच्या वर्षी आम्हाला जास्त डेअरी आणि जास्त रांजण पाहिजे बघा पांडुरंगाची इच्छा पांडुरंग मी आता म्हणतो 200 नग पाठवा हा घ्या इस्सा इतके पाहिजे तोय तर हो लोकांना गोरोबांच्या डेऱ्यातलंच पाणी पाहिजे श्रद्धा आहे लोकांची तुमच्या डेऱ्यातलं पाणी अमृत आणि गोड लागत या पांडुरंगाची इच्छा करता करविता तोच आहे तोच गडविता आहे त्यांच्या मनात असल तस होईल बर मग ठरलंय होय निघतो मी ओ देवा पाटील कुठं निघाला तो ओ चार कोस लांब चालून आलात ना मग दोन घास खाऊ घातल्या बगर जाऊ देईन मी तुम्हाला बसा देवा पाटील आमच्या या माऊली मोहरं मात्र कोणाचंच काय चालत नाही
तुम्हाला जेवूनच जावं लागेल. आता तुम्ही जेवूनच जाणार. हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि अरे लबाडा, पूजा संपल्या संपल्या प्रसाद घ्यायला हजर. घे बाबा. आओ. मी काय म्हणते बोल ना. बाळाचं कवा करायचं. कुणाचं? अहो कुणाचं काय, आपल्या बाळाचं बारसं कवा करायचं म्हणते मी. बाळाचं बारसं होय काय? मी हप्त्यात जातो पंढरपूरला. म्हणजे तिथं बघ, आमची समधी भक्त मंडळी जमलेली असते. माझी ज्ञानेश्वर माऊली असत्या, सावतामाळी असत्या, त्यांच्या बगर बारसं करायचं होय. अगं त्याला झोप लागलेली दिसतीय, धुळीत टाक त्याला. मी पंढरी येऊन आल्यावर करू बार. मी काय म्हणते, आज हप्त्यावर करूया, म्हणजे बाबाला आणि रामीला भी यायला मिळेल. रामीचं कवाच चाललंय, कवा बारस करणार, कवा बारस करणार. होय का? अगं येऊ देत की मग दोघांनी घरात बारस करा. अहो पण नाव काय ठेवूया? एवढं गोजीरवाणं साजर रूप विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कोणाचं असतंय वय? विठ्ठलच नाव ठेवायचं. चला विठ्ठलराव, आम्हाला अजून खूप काम आहेत. देवा पाटलांकडं खूप डेरे धाडायचे. चला कामाला लागायला पाहिजे. मग माझ्या पोराचाच पायगुण आहे हा. अगे संते, ज्या घरात विठ्ठल त्या घराची समधी चिंता मिटल. मी काय म्हणते, मी नदीवर जाते पाण्याला, बाळाला झोळीत ठेवते, तुम्ही ध्यान ठेवा बरं का. अग ध्यान ठेवाय, साक्षात पांडुरंग उभा आहे की इथं. प्रपंचाचा दास सुखे करो काम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. देहधारी जो जो त्याचे विहित नित्य कर्म, देहधारी जो जो त्याचे विहित नित्य कर्म, सदाचार सन्मार्गाचा आगळान धर्म, सदाचार सन्मार्गाचा आगळान धर्म. तुला आवडे ते हाती घडे नित्य कर्म, तुला आवडे ते हाती घडे नित्य कर्म. देह
प्रपंचाचा दास सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम पदी वाहिला मी देह भाव सारा तुझा पदी वाहिला मी देह भाव सारा पुढे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा पुढे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा नाम तुझे घेतो गोरा होऊनी निष्काम नाम तुझे घेतो गोरा होऊनी निष्काम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम पांडुरंग हरि वासुदेव हरि 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 विठ्ठल 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 संत माझी समाधी भंग केलीस दुसरं काय भेटाव नाही रे देवा न चुकता तुझी वारी केली देवा देवा तू माय बाप आहेस देवा अरे आसू देणार अभि तूच आसू देणार अभि तूच आहेस देवा देणार अभि तूच आणि येणार अभि तूच रे त्याला मला सांग विठ्ठला अरे त्या कोवळ्या लेकराची काय चूक होती देवा आता संतीच मी कोणत्या शब्दानं सांत्वन करू रे विठ्ठला विठ्ठला काय करू
विठ्ठला विठ्ठला संतीनं तर अंगाला हात लावायचं नाही म्हणून तुझी आण घातली. म्हणजे विठ्ठला तिची कूस आता कधी बी उतरणार नाही. तेव्हा एकातून एक किती संकट टाकलीस रे परमेश्वरा. इटला इटला तुझ्या नामस्मरणात बुडून गेलो. तुझ्या रूपाशी एक रूप झालो रे इटला. किती मोठ मोल द्यावं लागलं रे इटला. किती मोठ मोल द्यावं लागलं. देवा देवा आता तूच फोडलंस ते मडक तूच जोडून दे. तूच पोर नेलास तूच पोर परत आणून दे रे इटला. परत पोर आणून दे. देवा देवा माझ्यासाठी नाही रे पण संतीसाठी तिच्यासाठी तरी पोर मला परत दे रे देवा. ती पोराशिवाय नाही रे जगू शकणार. नाही जगू शकणार रे देवा. परमेश्वरा परमेश्वरा आता आता जे काय व्हायचं ते तुझ्याच पायाशी उदे देवा. तूच ठरव काय करायचं ते परमेश्वरा. रडायचं नाही पोरे रडायचं नाही. उगी उगी बाळा उगी उगी शांत हो पोरी माझा ऐक बाळा शांत शांत ऐक पोरी. अग देवाने दिलं देवानेच नेलं म्हणायचं. कर्म दिलेलं भोगावं लागतं पोरी भोग भोगावं लागतं रे बाळा. बाबा काय म्हणायचं या माणसाला. भक्ती करावी पण किती पायाखाली पोर येऊन तुडून मारून गेलं पण या माणसाला ध्यान नाही. रडू नकोस ग झालं ते झालं ना. तुझं काय असं वय झालंय वय पुन्हा पोर खेळ ना माग ना तुझ्या. नाही ते शक्य नाही. आता ते शक्य नाही. असं का ग म्हणतीस आख्य त्याच आण घातली होती माझ्या अंगाला बी हात लावा आणि ते इट्टलाची आण आहे म्हणून. तवा धरणं माझ्या वाऱ्याला बी फिरकत नाही का माझ्याकडे बघत बी नाही. पुरी अग हे चार दिवस चालायचं कडी आपसूक येतोय बघ ताळ्यावर. नाही बाबा ह्या चांगलं ओळखते त्यांना. एकदा का मनात ठाणलं की विचार बदलायचा नाही त्यांचा. कुठ हाय ते कुठं गोरोबा काय माहिती नाही. धंद्यात लक्ष नाही का घरात नाही. सकाळच वाट फुटल तिकडं निघतात. कधी इट्टलाच्या मंदिरात जाऊन बसतात तर कधी डोंगरावर चित्थारावर. नाही त्यांच अनाशा त्यांची तब्येत राहील का ठीक. चिंता करू नकस पुरे. मी समजूत घालतो ना जावय बापूंची समजूत घालतो मी त्यांची. हे अशा तर काय संसार होत असतो काय.
मी जाऊन धुंडाळून आणतो त्यांना. इटला देवा चांगली बुद्धी दे रे गोरोबाला, चांगली बुद्धी दे रे. गोरोबांचं समजलं का? किती भयानक आहे होय. क्रौर आहे, क्रौर्य. आता देवदेव करायला लागलाय झाले. गोरोबा, मुलाचं समजलं, फार वाईट झालं हो. स्वतःच पोटचं पोर पायाखाली तोडताना काही वाटलं नाही तुम्हाला? फारच भयानक होय सगळं. नाही, माणसानं देवदेव करावं, पण किती किती झालं तरी हत्याच. ही तेलडोकचे संत म्हणतात गोरोबांना. आता कुठे गेला यांचा देव? कुठे? मुलगा तरी परत मागा देवाकडे. हो, आम्ही सुद्धा संत म्हणू तुम्हाला. काय हो संत गोरा कुंभार. अबो, पण नाव काय ठेवूया? एवढं गोजीरवाणं साजर रूप इष्टलाशिवाय दुसऱ्या कोणाचा असतंय वय. अशी बाई सारखं मा वागवताय, हे काही शोभतंय का तुम्हास? एकदा चूक झाली, नाही बोलायचं ते रागाच्या भरात ना बोलून गेले. पण खरं मानता का कोण? धनी, अहो माझं पोर गेलं. माझ्या विठ्ठलाची आण मी कशी मोडू? मी जर आण मोडली तर लोकांचा भक्तांवर विश्वास तरी कसा राहायचा? माझा नाईलाज आहे संत. तुम्हाला सदान कदा भक्तांची आण आणि भक्तीची काळजी. रक्ताच्या नात्याच्या माणसाने काय करावा? ते काय नाही धनी, आपल्या परपंचाचं काय होणार ते सांगा. मी कोण सांगणार? समद पांडुरंगाच्या हाती आहे. करता करविता तो आहे बघ. मोहमायेचे बंध तुटायलाच पाहिजे. आपोआप तुटत्यात ते चांगलंच आहे की. आता संद विठ्ठलाच्या पायाशी तो ठरवल तसच होईल. त्यानंच मांडून दिला ना हा परपंच. मग तर मोडलेला आवडेल का तुमच्या देवाला? आन मोडली म्हणून रागवणारा देव कोण पुढील? धनी अहो, काय म्हणते मी समजतंय का तुम्हासनी? केशवाचे भेटी लागले सखीसे, विसरलो आता देह भाव. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. नाही अख्खे नाही, तुझं हे समजा बोलणं म्हणजे आखरीतच आहे बघ.
बाबा ओ मी समदा विचार करूनच बोलते. अग पण तुझ्या नवऱ्याला गोरोबाला ही गोष्ट रुचल का? काय ते मी बघीन. रामे रामे तू तयार आहेस का ग? अग काय बोलतीस काय आके? अग आपण दोघी बहिणी बहिणी ना, आणि तुझी सवत म्हणून या घरात यायचं म्हणजे मला कस? त्याला ना इलाज आहे रामे. अग अग माझ्या वंशाला दिवा हवा मला. बाबा बघ ना अक्की काय म्हणतीय. अक्की म्हणते ते बरोबर आहे. तुझी बहीण सुखी व्हावी असं तुला वाटतं? अक्की तुझ्या सुखातच माझ सुख आहे. तुझ्यासाठी मी जीव भी देईन बघ. तर मी काय सांगतोय? छा असली बायको पाहिली नव्हती कुठं? अरे याला शहाणा म्हणाव का येडा? स्वतःच्या बायकोच्या बहिणी संग लग्नाला तयार झाला गोरोबा? छा 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 छा. अरे हे समज सतीनच जमवले ना व? हा अरे तिला वंशाला दिवा पाहिजे नव्हता का? पण मी काय म्हणतो, गोरोबा म्हणजे संत माणूस. हा मग हो, पण त्या रामी संग संसार करल काय? हो संती बरोबर संसार केलाच असतो ना. पण तिनं आण घातली विठ्ठलाची आणि गोरोबा विरक्त झाला. आता मिवनी बरोबर संसार करलच की? अरे परगाड्या मला हे समजा एकदम आखरीतच वाटते बघ. संतीनं सांगितलं म्हणून यो बुवा राहिला ना बोल्यावर उभा. काय गोरोबा म्हणजे मळलेली माती. मेणाहून मऊ त्या संतीनं आग्रह केला आणि आवीर गाळला. देव करो आणि त्या रामीचा तरी संसार व्यवस्थित हो. या संत लोकांचं काय ध्यानात येत नाही राव? कधी दगडावानी कठीण तर कधी मेणावानी मऊ. अरे पर इटला मोर आपल्या गोरोबांना समज तुच्छ. हा अरे तुला सांगतो आपले गोरोबा आहेत ना या दीर टोकची एकदम शान आहेत शान. हा अरे त्यांच्यामुळं आपल्या गावाला मोठमोठ्या संतांचे पाय लागतात. हे खराय बर का? आता मग खराय. आता बघू ना आपण त्या गोरोबांचा संसार कसा चालतोय. काय आबा बराबर बराबर. सुखीवा सुखीवा. झालं नव तुमच्या मनासारखं? अहो असं हो का म्हणता जावाय बापू? तुमचा संसार फुलावा वाढावा म्हणून तर यो लग्नाचा घाट घातलाय ना ब. ऐका माझ, हे झालं गेलं विसरून जा. नव्याने लगीन झालंय तुमचं. आपण आपण दोन्ही डोळ्याने सारख्याच नजरेनं बघतो का ते? तसंच दोघींच्याकडं बी सारख्याच नजरेनं बघा. इष्टालाचे आलंय बघा तुम्हाला. इष्टालाचे आलंय बघा तुम्हाला. इष्टालाचे आलंय बघा तुम्हाला. आता आली का पंचे? दोघींना बी सारखंच वागवा म्हणतोय सासरा. उन दुन करू नको म्हणतो. संतीला मी स्पर्श करत नाही म्हणजे रामीला पण स्पर्श करायचं नाही. बरं सासरेने इठ्ठलाची अन घातली मोडावी कशी? दोन बायका असून बी विषय परपंचापासून दूर राहावं हा ईश्वरी संकेतच दिसतोय. इठ्ठल जावाय बापू जी ध्यानात आहे ना बा. इटलाचे आ नाही बघा तुम्हाला. वय ध्यानात ठेवेन. विठ्ठला 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 विठ्ठला. देवा तुझा मी कुंभार कुंभार. देवा तुझा मी कुंभार कुंभार. देवा तुझा मी कुंभार.
देवा तुझा मी कुंभार कुंभार देवा तुझा मी कुंभार कुंभार देवा तुझा मी कुंभार काय ग रामे काय झालं कुठं काय आके काय नाही ग डोळे असे काऊन दिसते अगं डोळ्यामध्ये कचरा गेला होता ना म्हणून काय झालं या पोरीला कुणास ठोक खात नाही पेत नाही नीट बोलत नाही बाची याद आली असेल तर धाडते मायरी दोन दिस पांडुरंग पांडुरंग पाके अगं येडे मग आधी नाही का सांगायचंस असल्या गोष्टी कुठं सांगतात वय काय म्हणायचं या माणसाला बानी सांगितलं दोघींना बी सारखंच बघ त्या तुला बी तसंच वागवते काय करायचं ग आके मी जाऊ का माहेरला एडी का कुळी तू अग मी जिती आहे ना माझ्या परपंचाचं वाटोळं झालं तुझं नाही होऊ देणार अग पण तो बाणी घातलेली आज धरून बसलाय ना व ऐकणार आहेस का तू माझं वय ऐकन की कांतर इकडं अग अक्के काय म्हणतेस तू अगं ग मर बोलू नकोस अग तो संत हाय पण मी बी संती आहे Thank you.
पांडुरंग हे काय घडलं? पापी हातानं तुझी आन मोडली रे हात नको रे मला इटला पांडुरंग हे काय घडलं? सांगता काय? म्या डोळ्याला पाहिलं असं नाही सर. काय म्या बी होती ना मग तिथं? काय रागात गेलं बाई? या संतांचं वागणं तर उमगतच नाही बघा. आता या गोरोबाला शान म्हणाव काय येड? नाहीतर काय बायकोनं अंगावर हात घेतला तर हात तोडून घेतले. इथलाची आण होती म्हणून तोडलं. असली आण काय चुलीत घालायची? ते समजा खरं आहे हो, पण हात तोडलं तर तोडलं, पण आता कुंभारकीचा धंदा चालणार कसा? या संती आणि रामीचं कसं व्हायचं कोणास ठाऊ? ते समजे संत म्हणजे अशीच वागतात का? या संतांचं वागणं का उमगत नाही बघा. बघा पहिलं फार थोडावलं, आता हात तोडून घेतलं. बघा ना सगळी संत डोक्यानी इडीच तोडाला लावली काढी. तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? हे बघा मंडळी, तुम्हाला सांगून ठेवते, गोरोबा बद्दल काही येड इधर बोलायचं नाही. आता केशवाचे ध्यान करुणी अंतरी, केशवाचे ध्यान करुणी अंतरी, मृत्तिके माझारी नाचतसे, मृत्तिके माझारी नाचतसे, केशवाचे ध्यान करुणी अंतरी, केशवाचे ध्यान करुणी अंतरी. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, स्मरे वेळोवेळा, नेती वाहे जळा सद्गदित, नेती वाहे जळा सद्गदित, सद्गदित, केशवाचे ध्यान करुणी अंतरी, केशवाचे ध्यान करुणी अंतरी. कुलाळाचे वंशी जन्मले शरीर, कुलाळाचे वंशी, कुलाळाचे वंशी जन्मले शरीर, जन्मले शरीर, कुलाळाचे वंशी, कुलाळाचे वंशी
जन्मले शरीरा जन्मले शरीरा तो गोरा कुंभार हरि भक्त तो गोरा कुंभार हरि भक्त हरि भक्त केशवाचे ध्यान करुणी अंतरी केशवाचे ध्यान करुणी अंतरी मृत्युके माझारी नाचतसे मृत्युके माझारी नाचतसे केशवाचे ध्यान करुणी अंतरी केशवाचे ध्यान करुणी अंतरी म्या सावळ्या आणि ही माझी कारभारीन सावळी हो आमच्या गावाकडं लई दुष्काळ पडला हो लोकांना प्यायला पाणी नाही आता आम्ही डेरे बनवायचे ते तरी कोणासाठी हो जरी बनवली डेरे तरी ती इकत कोण घेणार हो म्हणून जगायला बाहेर पडलो काही काम बी असेल तर बघा की काम देणारा मी कोण बाबानो आमचा सावा कितीतरी दिवस झाले थंड पडलाय हात तुटलेत ना माझे दादा हो ये हात तुमचे आहेत अरे तुझ्या हातात जादू आहे माझा हात दुखायचं थांबल्यात बघ अहो यो सावळ्या कुंभार आहे ना म्या बनवीन डेरे म्या घडवीन की भांडी आणि सावळी ती भी मदत करील की हो मला तुम्ही चिंताच सोडा हो ते समज ठीक आहे हो पण मजुरी काय घेणार अव मजुरीचा काय नाही व पोटाला दोन घास आणि पडायला ओसरी दिली तरी लय झालं बघा काय व बर रावा दुष्काळ सरूस तर इथ रावाया खोपटात रावा पण मला दोन चार भांडी करून दाखवा दाखवतो की दादा आपले आपले लय उपकार झाले बघा माझ्या कुठं पाया पडताय पांडुरंग माऊलीच्या पाया पडा पांडुरंग सावळी चल चल काम जाऊ तुळशीच वास कुठं आला म्हणायचा अगं एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली का ग कुठली ग अगं ती सावळी आहे ना का अगं ती जवळून गेली की तिच्या अंगाला तुळशीचा वास येतो या बघ वय 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 ही गोष्ट माझ्या बी ध्यानात आली अगं तर दोघांलाही कामाची आहेत बघ अगं दोघांनी मिळून एका दिवसात अख्खा हवा भरला ग काम करतात खरं सदान कदा हसतमुख असतात कामाचा कधी बी कंटाळा येत नाही दोघांना अक्का तुमच्या टीयर डेरा बनवलाय बघा आता बरा याच्यात पाणी वार कुंभारा अरे सावळ्या भाजल्या बिगर हा डेरा पक्का होईल का यो सावळ्या जो डेरा बनवतो ना अक्का तो भाजावा नाही लागत अहो तो दगडा गट्टनक असतो या दगडा गट्टनक असत अरे बाबा कच्ची माती हाय ती धक्का लागला तर भांड फुटल ना का फुटल मग आता तुम्हीच परीक्षा करा
अरे अरे असं मडकं मी आयुष्यात बघितलं बी नाही, बनवलं बी नाही. अरे हे कसं जमवलंस हे समद? ते समद इठ्ठलाला माहिती. गोरा काका, वारी जवळ आली या. आम्ही पडलो वारकरी मंडळी, आमासनी वारी चुकून चालायचं नाही. चार दिवस जाऊनीन म्हणतो. असं कशाला, आम्ही बी येतो. आपण समधी मिळून पंढरीला जाऊ. तुझ्या निमताना आमचं बी दर्शन. हरी पांडुरंग हरी वासुदेव, 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. मंडळी, ईश्वर आपल्या सगळ्यांचा उत्पन्न करता आहे, रक्षण करता आहे. तो निस्वार्थी आहे, तो देतो, मागत काहीच नाही. मागतो का? मागतो काय? नाही. मग ज्या ज्या ईश्वराने आपल्याला हा जन्म दिला, हा मनुष्य देह दिला, त्या परमेश्वराची आपण सतत आठवण ठेवायला हवी. ईश्वर हा ओल्या मातीप्रमाणे आहे मंडळी. ज्याप्रमाणे एकाच मातीचा गणपती होतो, बाहुली होते, पणती होते, मडके होते, त्याचप्रमाणे ईश्वर सुद्धा आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला दिसतो, भेटतो. आपली दृष्टी स्वच्छ हवी, परमेश्वरावरचं आपलं प्रेम स्वच्छ हवं ना मंडळी? जो या ईश्वराच्या नामाचा ध्यास घेतो, सतत त्याच्या नामाचा जप करतो, परमेश्वर सतत त्याच्या आसपास वावरत असतो. सतत या भगवंताच्या नामाची एकदा का गोडी लागली मंडळी, की तो आपल्याला सोडतच नाही, सोडतच नाही. हा भवसागर पार करणे ही सोपी गोष्ट नाही मंडळी. आणि म्हणूनच या हरिनामाच्या होडीत बसूनच हा भवसागर आपल्याला पार करायचा आहे. आणि या भगवंताचं स्मरण करायचा सोपा मार्ग म्हणजे त्याचं नामस्मरण. ईश्वराचं सतत नाम घेत राहायचं. त्याच्या नामातच सुख आहे, त्याच्या नामातच समाधान आहे, आयुष्याचा आनंद आहे. आपण या पंढरीनाथाच्या नामसागरात सगळे मिळून धावून घेऊया. हात उंचावून, टाळ्या वाजवून सगळे त्या ईश्वराचं नामस्मरण करा, गजर करा. त्या ईश्वराचं स्मरण करताना, त्याचं नामस्मरण करताना या जीवाचा, या देहाचा विसर पडायला हवा. म्हणा विठ्ठल 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 Jai Vitthala Jai Hari Vitthala Jai Jai Vitthala Jai Hari Vitthala.
విఠలా పాండురంగ విఠలా విఠలా విఠలా, అరె తు సగ్యా విశ్వాసా చాలక ఆయస్ రే బాబా. మీ అజ్ఞాని రాగన మాజే హాత్ తోడలే, పట్ మాయ బాబా तू मायेन ते पुन्हा जोडलेस रे बाबा. पांडुरंगा पांडुरंगा, हे तुझेच हात आहेत. या हातानं आयुष्यभर तुझी सेवा घडू दे पांडुरंगा, आयुष्यभर तुझी सेवा घडू दे रे बाबा. पांडुरंगा, अरे अरे मी किती भाग्यवान आहे रे, किती भाग्यवान आहे मी. या हातानं सारखी तुझी सेवा घडू दे, आयुष्यभर तुझी सेवा घडू दे पांडुरंगा, एवढंच मागणं आहे. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. अरे सावळ्या, तुझ्या जीवाला काही लाज? अरे देवाच्या गाभाऱ्यात कोणी उभं राहत का? अक्के, मला आधीपासूनच वाटलं होतं बघ, ह्या दोघा नवरा बायकोंना देवाधर्माचं काय नाहीच बघ. उह गोरोबाकडे काम पाहिजे म्हणून सोंग घेतलं होतं या दोघांनी वार करायचं, दुसरं काय ग? अरे मेल्या उत्तर खाली. हा कुणाला बोलताय तुम्ही हे समज? हात दुखायचं थांबलंय, तुळशीचा वास कुठं आला म्हणायचा? विठ्ठला पांडुरंगा, त्या सावळ्या होऊन तू माझ्या घरी राबला, रुक्मिणी धुना भांड करत राहिली. परमेश्वरा, अरे काय एवढी माया करता माझ्यावर, अरे कुठं भेटू मी हे शब्द? गोरोबा संती रामी, अरे मी देव म्हणून आलो असतो तर तुम्ही मला काम करून दिलं असतं. गोरोबा अहो, तुमचे हात बनून मी आलो होतो, तुमच्यासारखा भक्त मिळणं दुर्मिळच. माझ्या भक्तीमध्ये कसं एकरूप व्हावं हे जगाला तुम्ही दाखवून दिलेत गोरोबा. तुम्ही ज्या मातीला स्पर्श कराल ती माती अमृतमय होईल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो गोरोबा. माझ्या सावळ्या, एकच इच्छा आहे बघ, तुझे सगुण दर्शन व्हावं हीच इच्छा आहे पांडुरंगा. देवा देवा, माझ्या अंगणात लेकरू खेळू दे. तू माझ्या वंशाचा दिवा इजवलास,
माझं बाळ गेलं, आता मला आई कोण म्हणणार? संती, तुझ्या बाळाला मी सांभाळलं. अगं तिथं गोरोबांच्या स्पर्शानं धरणी सुद्धा पावन होते, मग तिथं आम्ही तुझ्या बाळाला कसं मारणार? घे, हे घे तुझं बाळ. पूर्ण कृपा भगवंताची, पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे ची, गोरा कुंभार मागे ची, गोरा कुंभार मागे ची. देवा तुझा मी कुंभार, कुंभार देवा तुझा मी कुंभार, कुंभार देवा तुझा मी कुंभार. नासी पापाचे डोंगर, नासी पापाचे डोंगर, देवा तुझा मी कुंभार.